माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव व माजी नगरसेवक उत्तमराव देवासिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे चिंकाळा ताडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध सरपंचपदी पंडित देवसिंग चव्हाण यांची निवड करण्यात आली. या नूतन ग्रामपंचायतचे सदस्य बालाजी वाचू चव्हाण, कैलास पंडित चव्हाण, सचिन अशोक राठोड, जिजाबाई पंडित चव्हाण, वनिताबाई पंडित चव्हाण, रेणुकाबाई थावराव, मोहिनीबाई गणेश चव्हाण यांची सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आमची परंपरा आम्ही आमच्या वडिलांनी केलं, आजोबांनी केलं, ती परंपरा आम्ही आमच्यावर रोहिदास जाधव झाली का उत्तम चव्हाण या आम्ही दुर्गते आहोत की आम्ही एक आमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रुंगलो आणि ती परंपरा काय ठेवण्यासाठी आमच्या सगळ्यात तर आमच्या गावाला आभार मानतो. कारण का की माझ्या शब्दाला कोणीबी न म्हणता सगळ्यांना आम्हाला सहकार्य केलं आणि सगळ्यांना बसून जे बिनरोज काढली ते सगळ्यात मोठं आमच्या गावाल्याचं श्रेय आहे. त्याच्यामुळं पुढची जे उपक्रम करायचे आहे ते आमचे मार्गदर्शक आमचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हाध्यक्ष आहेत. आम्ही सगळ्याला घेऊन आमच्या तंड्याचं आम्ही बिनविरोध काढलेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जेवढं काही मंत्री साहेबांना आम्हाला सहकार्य म्हणून माजी मंत्री साहेबांना अशोक चव्हाण साहेब तर त्याच्या आशीर्वादानं आमची ग्रामपंचायत भरभराटी जाईल. आमच्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी येईल तेवढीच अपेक्षा करतो आणि भावी आमच्या सरपंचाला आमच्या मोठ्या तंड्याचे सरपंच असो आमच्या ठिकाणा तंड्या लहानचे सरपंच असो यांना माझ्या आपण भावी शुभेच्छा देतो आणि पुढं चांगलं कार्य करतील तीच अपेक्षा बाळगून या कार्याला आम्ही सहकार्य आज भरण्यात आले. काल चिकाळा तांडा मोठा येथे तुम्ही सर्वच आमच्या तांड्याचे सर्व नाईक काल झाले. आमचे ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या नेतृत्वाने मार्गदर्शन एकूण ही निवडणूक आमची जवळपास 1982 पासून या आमच्या निवडणूक बिनविरोधच निघत असतात. बिनविरोधची ही परंपरा आम्ही यापुढे कायम ठेवण्यामध्ये यावेळी चिकाळा तांडा मोठा, चिकाळा तांडा लहान या ठिकाणी आम्हाला यश आलं. अशाच पद्धतीनं मुख्य तालुक्यातले सर्वच तांडे, पिपळगाव तांडा असेल, आमचं दरेगावाडी तांडा असेल, आमचं पानरगाव तांडा असेल, त्या ठिकाणी सुद्धा ते गटग्रामपंचायत आहे. दोन दोन तीन तीन पदक त्या ठिकाणी मिळतात सदस्य, त्या ठिकाणी सुद्धा बिनविरोध आहे. पण ह्या सेपरेट ग्रामपंचायत चिकाळा तांडा मोठा आणि चिकाळा तांडा लहान या ठिकाणी आजपासून जे वडिलोपार्जित जे आमच्या परंपरेनुसार जे आधी आमच्या ज्येष्ठ मंडळींनी करत आले